ओम नमो नारायणा, ओम नमः शिवाय। नमस्कार मित्रांनो, 1 मार्च मंगळवारचा दिवस आणि या दिवशी महाशिवरात्री आलेली आहे। महाशिवरात्रीस शिवशंभूंची भोले बाबांची विधिवत पूजा केली जाते। आपल्या जीवनातील दुःख समस्या संकटे दूर करण्याची महादेवांना प्रार्थना केली जाते। मित्रांनो, जर आपल्या घरात गरिबी आहे, दरिद्रता आहे, 18 विश्व दारिद्र्य आहे, तर ही गरिबी कायमची घालवण्यासाठी या महाशिवरात्रीच्या दिवशी अगदी संपूर्ण दिवसभरात कधीही किंवा रात्री सुद्धा आपण हा एक छोटासा उपाय करू शकता। एक असा मंत्र की जो केवळ महादेवांनाच प्रसन्न करवतो असं नव्हे, तर माता लक्ष्मीची सुद्धा कृपा बरसवतो। या दोन्ही देवतांना प्रसन्न करवणारा हा मंत्र महाशिवरात्रीच्या दिवशी आपण नक्की जप करा। हा मंत्र जप कसा करावा आणि त्याची विधी नक्की कशी आहे हे जाणून घेण्यापूर्वी अगदी छोटीशी नम्र विनंती की या व्हिडिओला कृपया लाईक करा, कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा बंबम भोले असं लिहा आणि आपल्या ओनली मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशाच प्रकारचे धार्मिक उपाय आपल्यापर्यंत सातत्याने पोहोचत राहतील। मित्रांनो, महाशिवरात्री आहे। हा उपाय करण्यासाठी आपल्याला गोमातेचं म्हणजेच गाईचं थोडंसं दूध आवश्यक असेल। मात्र जर हे दूध इतर पशूंचं असेल तर त्याचं शुद्धीकरण करण्यासाठी मात्र गंगाजल आपणास आवश्यक असेल। तर मित्रांनो, अशा प्रकारे हे दूध घेऊन हा उपाय करण्यासाठी आपण जवळपासच्या शिवालयात जावं। शिवालय म्हणजे महादेवांचं मंदिर, शिवशंभूंचं मंदिर। ज्यांना शिवमंदिरात जाणं शक्य नाही ते आपल्या घरात सुद्धा हा उपाय करू शकतात। घरामध्ये हा उपाय करण्यासाठी आपण स्वच्छ स्नान करून, स्वच्छ वस्त्र परिधान करून आपल्या समोर एखाद्या पाटावरती छोटंसं ताट मांडावं किंवा आपण देवपूजा करण्यासाठी ज्या थाळीचा वापर करतो अगदी ते ताट मांडलं तरीही चालेल। आणि त्या ताटामध्ये आपण शिवलिंग म्हणजेच महादेवाची पिंड ठेवायची आहे। या महादेवाच्या पिंडीची विधिवत पूजा करायची आहे, या शिवलिंगाची विधिवत पूजा करायची आहे। आपण जर मंदिरात जात असाल तर त्याही ठिकाणी जाऊन शिवलिंगाची विधिवत पूजा करायची आहे। आणि ही पूजा संपन्न झाल्यानंतर जे काही दूध आपल्याकडे उपलब्ध आहे या दुधाची संततधार या शिवलिंगावर धरून या मंत्राचा जप करायचा आहे। लक्षात घ्या, या दुधाची संततधार आपण धरणार आहोत आणि या मंत्राचा सातत्याने जप करणार आहोत। मंत्र अगदी लक्षपूर्वक ऐका, ओम श्रीम ऐम ओम, ओम श्रीम ऐम ओम, ओम श्रीम ऐम ओम, ओम श्रीम ऐम ओम। अशा प्रकारे अगदी भावपूर्णरित्या आपण या मंत्राचा सातत्याने जप करायचा आहे। जोपर्यंत ही दुधाची संततधार चालू असेल तोपर्यंत मंत्र जाप थांबू नका। मित्रांनो, हा मंत्र महादेवांनाही प्रसन्न करवतो आणि माता लक्ष्मीचंही गुणगान करतो, लक्ष्मीचीही कृपा बरसवतो। अशा प्रकारे हे दूध महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण केल्यानंतर आपण आपली जी मनोकामना आहे, आपल्या घरात जो पैसा येत नाही, गरिबी आहे, दरिद्रता आहे, ती दूर करण्याची, लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्याची प्रार्थना महादेवांच्या चरणी करायची आहे। मित्रांनो, अत्यंत साधा सोपा मात्र प्रभावी असणारा हा उपाय आपण अवश्य करा। आणि जसं मी नेहमीप्रमाणे सांगतो की कधीच आपण केलेल्या उपायांची चर्चा किंवा वाच्यताही कुठेच करू नका। उपाय टोटके हे सर्व गुप्त ठेवायच्या गोष्टी असतात, त्यांची वाच्यता केल्यास त्याचा प्रभाव हा तात्काळ नष्ट होतो। आपणा सर्वांवर या महाशिवरात्रीच्या निमित्ताने भगवान भोलेनाथांची, माता लक्ष्मीची असीम कृपा वरसो याच मनोकामनेसह धन्यवाद। ओम नमो नारायणा।